जय शिवराय मंडळी, तुम्हाला माहितीच असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वच पूर्वज खूप शूरवीर होते। त्यांच्या पूर्वजांचा जितपर्यंत इतिहास माहित आहे त्यांच्यापासून तर शिवाजी महाराजांची सून ताराबाई, नातू शाहू महाराज व दुसरा शिवाजी हे सर्व शूरवीरच होते। तुम्हाला अधिक माहितीसाठी सांगणे इथे उचित राहील। महाराजांचे पूर्वज मालजीराजे भोसले हे मूळचे वेरूळचे बहामणी राज्याचे जेव्हा अनेक शकले पडली तेव्हा त्यांच्यातील निजामांच्या दरबारामध्ये मालजीराजे अतिशय महत्त्वाच्या पदावर होते व ते पद त्यांना त्यांच्या पराक्रमानुसारच मिळाले। मालजीराजांचे सुपुत्र बाबाजीराजे भोसले केवळ 2 वर्षाचे असताना मालजीराजे व त्यांचे धाकटे बंधू लढाईत कामी आले होते। त्यावेळेस बाबाजीराजे भोसले यांचं वय केवळ 2 वर्षाचं होतं। एवढ्या लहान वयात बाबाजी लढाईस पात्र नव्हते, पण मालजीराजेंच्या बलिदानाचा निजामांनी यथोचित सन्मान केला। त्यांनी बाबाजींना 100 एकर जमीन इनामात दिली। बाबाजीराजेंची सैन्यात जाऊन पराक्रम गाजवण्याची फार इच्छा होती, पण कुटुंबातील जबाबदारी व शेतीच्या कारभारांमुळे त्यांची इच्छा अधुरी राहिली। बाबाजींना 2 मुले होती, मालोजीराजे भोसले व विठोजीराजे भोसले। यांचे शेतीपेक्षा युद्धामध्ये पराक्रम करावा, मोठे नाव कमवावे ही मनोमन इच्छा होती आणि त्यांचा पराक्रमही त्याच तोडीचा होता। ते दोघेही निजामांच्या सत्तेत आपले शौर्यपणाला लावत होते। मालोजीराजेंना 2 मुले होती, शहाजीराजे भोसले व शरीफजीराजे भोसले। निजाम कधी कधी आपल्या सरदारांपेक्षा मराठा सरदारांना कमी लेखायचे, त्यांना मुस्लिम सरदारांपेक्षा दुय्यम दर्जांची वागणूक मिळायची। ही गोष्ट शहाजीराजांना खटकायची, अपमानित करायची। इमाने इतबारे जीवाची पर्वा न करता निजामांची चाकरी करूनही अशी वागणूक मिळत असेल तर त्यापेक्षा आपलं शौर्य आपल्याच माणसासाठी मराठी मुलकासाठी गाजवले तर, आपलं स्वतःचं स्वराज्य असलं तर। आणि ह्या विचाराने शहाजीराजांच्या मनात स्वराज्याची ठिणगी पेटली आणि सुरू झाली वाटचाल हिंदवी स्वराज्याची। अनेक मातब्बर मराठा सरदार महाराजांना मिळत गेले आणि हिंदवी स्वराज्याच्या उभारणीला वेग आला। लोककल्याणाचा मार्ग निर्माण करण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली होती आणि तेव्हाच स्वराज्याच्या छत्रपतींचा अंकुर माँसाहेब जिजाऊंच्या उदरात उगवायला सुरुवात झाली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी रूपाने स्वराज्य साकार झाले। छत्रपती संभाजी महाराजांच्या येण्याने स्वराज्य 10 पट वाढत 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 गेले। प्रतिपत्त चंद्र लेखे व प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाणे। मंडळी, पाटील्स ओपिनियन या यूट्यूब चॅनलद्वारे अशा प्रकारचेच दुर्मिळ व माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे आम्ही काम करत आहोत। माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण व दुर्मिळ माहिती घेऊन। तोपर्यंत जय शिवराय।